हातकणंगले तालुक्यात सरकारला सदबुद्धी देण्याची विठ्ठलाकडे मागणी करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील शिरोळी नागाव ट्रान्सपोर्ट असोसिएशन देशव्यापी संपात सहभाग घेतला असून सरकारने लक्ष न दिल्यानं संप मिटला नाही. या संघटनेने सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी नागाव फाटा इथं टाळ वाजवत भजन म्हणत विठ्ठलाला संप मिटवण्याची सदबुद्धी सरकारला द्यावी अशी मागणी घातली. दरम्यान आज ही वाहतूकदार असोसिएशनने परिसरातील पार्कमध्ये असलेला सर्व चालक क्लीनर यांना जेवण वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना अध्यक्ष कुलभूषण कोळी यांनी शासनाने आमच्या मागण्या मान्य करत बंद करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची कोंडी फोडावी, अन्यथा आम्हाला हातात टाळ घेऊन फिरण्याची वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली. शिरोळी नागाव ट्रान्सपोर्टच्या वतीने आज आम्ही इथं टाळ वाजवत सरकारचा धिक्कार करत आज आम्ही इथं त्यांच्या विरोधात आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळे विठ्ठलाला सांगडं घालत सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी सरकारला विनंती करतोय. आत्तापर्यंत आम्ही गांधीगिरी पद्धतीनं गेले 7 दिवस झाले आम्ही संपत सामील आहोत आणि आता 8वा दिवस असून जर सरकारनं दखल घेतली नाही त्याच्यामुळे सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन करू